बर जर तुम्हाला तिकीट मिळाले नाही तर तुम्ही काय कराल? तिकीट साठी आम्ही अप्लाय केलेला आहे इच्छुक उमेदवार म्हणून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून AIMIM या पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे आणि मला असं वाटतं की हे प्रश्न सोडविण्यासाठी मी सक्षम आहे, विधानसभेच्या पटलावर हे प्रश्न मी मांडू शकतो, परंतु पक्षासमोर अनेक पर्याय आहेत आणि मला असं वाटतं की पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम निर्णय असेल आणि पक्ष जेव्हा एखाद्या उमेदवाराला उमेदवारी देत असतो त्याचा अर्थ असा असतो की तो उमेदवार देखील तितकाच सक्षम आहे आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी असं सांगितलं की वो हममें से नहीं जिसे अपने कौमी मसाइल में दिलचस्पी नाही. तुम्ही कुठं का असेना या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यास हे तुमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की तिकीट मिळालं नाही किंवा आपण निवडून आलो नाही, विधानसभेत पोहोचलो नाही याचा अर्थ असा नाही की आपण या सामाजिक प्रश्नांकडे लक्षच देऊ. अनेक प्रश्न असे आहेत की आपण करू शकतो, त्याची सोडवणूकसाठी प्रयत्न करू शकतो, परंतु हे जर आपण विधानसभेत पोहोचलो तर एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, मोठा कॅनव्हास आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. पक्ष जो उमेदवार देईल तन मन धनाने पूर्ण ताकदीनं त्याला निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करू.